असंच आपलं <laughs> बरं का लोक एका विशिष्ट वयात थोडं त्यांना गमतीशीर वाटायला लागतं आणि त्याने तसं बोलून दाखवलं तर ते असभ्य वाटतं त्यामुळे ते एकमेकांना काहीच बोलत नाहीत <laughs> या अबोलपणाला स्वीट नथिंग्स म्हणतात तर असा हा अबोल संवाद सुरू होतो आणि मग बलतच काहीतरी होऊन बसतं बऱ्याच वेळासाठी हा बोल संवाद सुरू राहतो <laughs> एकदा काहीतरी घडतं तुम्ही जर हे माझ्या जन्मामागचं प्रयोजन काय या हेतून विचारत असाल हम्म काहीच प्रयोजन नसलं तर हा प्रश्न माझ्या जन्मामागचा हेतू काय आहे निर्माण होतो कारण कुठंतरी तुमच्या जीवनाचा अनुभव तुम्हाला अर्थहीन वाटायला लागला आहे तुम्हाला कुठल्या तरी देवज्ञेने झालेला हेतू हवा असतो तु, तुमच्या अस्तित्वासाठी तुम्ही हा प्रश्न विचारला नसता आता समजा तुम्ही अत्यानंदाने ओसंडून वाहत असतात जर तुमच्यातला प्रत्येक अणू परमानंदात डुंबत असता तुम्ही, तुम्ही विचारलंच नसतं की माझा जन्म का झालाय नाही का तुम्ही तर बसल्यात हा सत्संग सुरू आहे पायाला मुंग्या येत आहेत हम्म सगळंच दुखतंय म्हणून मी का जन्माला आलो या वेदनेचा हेतू काय आहे हेच विचारताय तुम्ही <laughs> जर तुम्ही आनंदात बुडून गेलेले असता तर तुम्ही नसतं विचारलं की माझा जन्म का झाला असा आहे की नाही विचारला असतं का नाही तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जीवनाचा अनुभव रूपांतरित करायला हवा जर तुम्ही आनंदी नसाल तर मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही तुम्हाला कळूच शकत नाही कारण तुम्ही एका विशिष्ट जीवनाच्या एका विशिष्ट अनुभवातून येतात पन, करन, तुम मी तुम्हाला उरुमट आणि बेजबाबदार वाटत असेन जुबी नाही आहे पण पण तसं वाटतं कारण माझा अनुभव आनंदानं धुंद आहे जीवनाचा तुम्ही भानावर आहात आणि तुमचे पाय दुखतायत तुमच्यासाठी मी का जन्माला आलो हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी तो एक विनोद आहे म्हणून आधी तुमच्या जीवनाचा अनुभव रूपांतरित करायला हवा आणि मग उत्तर शोधा कारण तुमच्या सध्याच्या परिस्थितीत जर तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळ्या चुकीच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचाल त्यामुळे पाय दुखत असताना तुम्ही जर विचारलं की मी का जन्माला आलो तर मी तुम्हाला लगेच सांगू शकलो असतो मी भरपूर दुःखी लोकांना गोळा केलं असतं जसे कित्येक आध्यात्मिक संमेलनामध्ये असतात आणि मी तुम्हाला सांगितलं देव तुमची परीक्षा पाहतोय <laughs> देव तुमची परीक्षा पाहतोय तर तुम्हाला काही वाटणार नाही पाय भयंकर दुखू लागलेत <laughs> पाय बोलू लागलेत पण देव माझी परीक्षा पाहतोय मला पास व्हायलाच पाहिजे तुम्ही स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीत तर ठीक आहे पण देवाच्या अपेक्षा त्यात फेल होऊन चालेल का तर काही हेतूच नसेल तर आणि खरंच नाही आहे कुठला हेतू जीवनाचा हेतू जीवन स्वतःचा आहे त्याला इतर कुठल्या हेतूची गरजच नाही आहे हा प्रश्न उद्भवतो कारण तुम्ही जीवनाची भव्यता अनुभवली नाहीये हा प्रश्न उद्भवतो कारण मानव असण्याची महती तुम्हाला अजून समजलेली नाहीये म्हणून जर तुम्हाला तो अनुभव आला तर तुम्ही का हा प्रश्न विचारणार नाही कारण का या प्रश्नाला अर्थच उरणार नाही काच कुणाला काय पडलंय हेच इतकं छान आणि मस्त आहे सुंदर आहे तुम्ही का असं का विचाराल आता या क्षणी हे खूपच किरकोळ आहे इकडे तिकडे काही अनुभव आहेत जे तुमचं जीवन सुरू ठेवायला मदत करतात बाकीच्या गोष्टी अगदीच किरकोळ आहेत सकाळी उठणं आवरणं स्वयंपाक करणं खाणं ऑफिसला जाणं कधीतरी एखादा यशाचा एक क्षण केव्हा तरी आनंदाचा एक क्षण प्रेमाचा एक क्षण इथं तिथं सुखाचा एखादा क्षण या गोष्टी तुम्हाला जीवन सुरू ठेवायला मदत करतात बाकी सगळं फारच किरकोळ आहे नाही का असं आहे की नाही म्हणूनच हा प्रश्न जर तुमच्या जीवनातलं प्रत्येक क्षण तुमच्यात उत्साहानं आणि आनंदानं भरून वाहत असेल तर का हा प्रश्नच अतिशय मूर्खपणाचा होईल नाही का म्हणूनच हे आपण तुमच्या आयुष्यात थोडासा उत्साह आणण्यासाठी देव तुझी परीक्षा पाहतोय किंवा देव तुमचा हात धरूनय हम्म अशा अनेक गोष्टी लोक सांगतील तुम्हाला मी तुम्हाला सांगतोय तुमच्या जीवनाचा कोणताही हेतू नाही तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या अद्भुततेची जाणीव नाही झाली तर तुम्ही काही वेगळा हेतू शोधाल तुम्हाला जर या अस्तित्वाच्या अद्भुततेची जाणीव झाली तर इथं केवळ असण्याच्या आनंदाची जाणीव झाली तर मग हेतूचं कोणाला काय पडलं